काशी नरेश आणि त्यांचे योद्धे विजय पचवू शकले नाही. असुरराज नरांतकांचा विजय असो. तू त्रिलोकात कुठेही जा, मी तुला सोडणार नाही. हा महोत्कट कोणी सामान्य बालक वाटत नाही. अवश्य हा बालक कोणीतरी महान अवतार आहे. याच्या हातून मृत्यू ओढवला तर मला भक्ती आणि मुक्ती दोन्हीही प्राप्त होईल. मी सत्य आहे. जर व्यक्ती सत्याचा आश्रय घेऊन जीवन पथावर चालत राहिली तर ती संकटांनाही विकासाची शिडी बनवू शकते. पहारेदारांनो, काय आहे बोल. अरे अद्याप तू भोजन केले नाहीस. भोजन थाळी तशीच पडून आहे. तेच तर मला सांगायचं होतं. माझी अशी इच्छा आहे तुमचे काशी नरेश आणि बालक महोत्कट मला एकांतात भेटावेत, जेणेकरून मी त्यांची क्षमा मागून पापाचे प्रायश्चित्त करेन आणि जे माझ्या हातून घडले त्याचा दंडही घेईन. अरे दानवराज, एवढी काय घाई आहे. आता तर आपण आला आहात, आम्हालाही आपल्या सेवेची संधी द्या. हे पहा, जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही तर मी इथेच डोकं आपटून आपटून माझा प्राण त्याग करीन. हे आपण काय करता. मी आता महाराज काशी नरेश आणि कश्यप नंदन श्री महोत्कटांना घेऊन येतो. यांच्यावर लक्ष ठेव. ठीक आहे, मी त्वरित आलोच. काशी नरेश, मी आणखी जीवित राहू इच्छित नाही. मी आपल्या आणि कश्यप नंदनाचे चरण स्पर्श करून स्वतः प्राणत्याग करू इच्छितो. माझ्या अशांत आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल जेव्हा मी माझ्या अश्रूंनी त्यांचे चरण धुवून माझे मन हलके करेन. नरांतक, अशा प्रकारे दुःखी होऊ नकोस. सच्च्या मनाने आपल्या दुष्कृत्याचे प्रायश्चित्त केल्याने अर्धे प्रायश्चित्त पूर्ण होते. राजन, आपले आणि कश्यप नंदनांचे चरण स्पर्श केल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. एक तर आपण मला बाहेर बोलवावे किंवा दोघांनी माझ्या कक्षात यावे. सैनिक. जी महाराज. यांना बाहेर घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. सोडून दिली आहेस का आणि तू या छल कपटाचा आधार घेत आहेस. धूर्त नरांतका, मी कधीच तुझ्या मृत्यूदंडाचा आदेश दिला असता, परंतु कश्यप नंदन महोत्कटांनी सुचवले म्हणून मी तुला मृत्यू दिला नाही. या बालकापाठी तू लपणारा, तू मला काय मृत्यू देणार. मी तुम्हा दोघांना आताच यमलोकात पाठवतो. Oh!
जोरदार वारा सुटलाय, काही अनर्थ तर होणार नाही ना? का रडत आहे शारदा? शारदा बघा स्वामी, बघा आपल्या पुत्राला।
माहित नाही कोणा दुष्टानी याचे शिर कापून आपल्याकडे धाडले आहे. स्वामी स्वामी स्वामी. धैर्य धारण करावं लागेल प्रिये, धैर्य धारण करावं लागेल. ज्याचा आम्हाला अंदाज होता तोच परिणाम आपल्या समक्ष आला आहे प्रिया. कोणता परिणाम? कोणता परिणाम स्वामी? शारदा, जो असुर मार्ग नरांतकाने स्वीकारला होता त्याचा अंतिम परिणाम असाच होणार होता. काही काळापूर्वी मी त्यांना हा संकेत दिला होता की नरांतक आणि देवांतक अयोग्य मार्गावर जात आहे, वेळ आल्यावर समजून जाईल. आणि ते समजलेच. आपण पिता बुद्धीच्या आधारे आपल्या मुलाची समीक्षा करता, परंतु मी माता आहे, आईसाठी मुल हे मुलच असते. तो असुर नसतो किंवा देवता नसतो, केवळ मुलच असते, कळला? नरांतक, तुझ्या विना तुझी आई जीवन कसे व्यतीत करेल? ज्याने माझ्या पुत्राचा वध केला त्याचेही झाकलेले शिर मला हवे आहे. देवांतक, देवांतक, पुत्र कुठे आहेस तू? तुझी अभागी माता तुझी आठवण काढत आहे. देवांतक! महामंत्री. जी महाराज. सुरक्षा यंत्रणेवर कडक नजर ठेवा, आम्हाला तात्काळ मातेजवळ पोहोचायचे आहे. जशी आज्ञा महाराज. प्रणाम माते. देवांतक, पहा तुझ्या बंधूला कोणीतरी मारले आहे, बघ बाळा. तुम्हा दोन भावंडांमध्ये तू एकटा राहिलास, एकटा राहिलास. जरा धीर धर माते. मी जाणून आहे की माझ्या भावाचा इतक्या क्रूरतेने कोणी वध केला आहे ते, आणि आपल्याला दुःख पोहोचावे म्हणून त्याचे कापलेले शिर आपल्यापर्यंत पोहोचवले आहे. पुत्र, मी जाणू शकते का की कोणत्या नराधमाने माझ्या पुत्राचा वध केलाय? माते, हे दुष्कृत्य काशी नरेश आणि त्या दुष्ट बालकाचे आहे, ज्याला लोक कश्यप नंदन महोत्कट म्हणतात. या दोघांनी आधीही आमच्या अनेक असुरवीरांचा संहार केला आहे, परंतु यावेळी मी स्वतः त्यांना यमलोकाचा रस्ता दाखवणार आहे. पुत्र देवांतक, प्रतिकाराची भावना मनुष्याला योग्य निर्णय घेऊ देत नाही. जो निर्णय घेशील तो विचारपूर्वक घे. पिताश्री, द्विधा मनस्थितीत घेतलेले निर्णय मनुष्याला गोंधळात टाकतात. हे करावे की ते, असे करावे की तसे, हीच बुद्धीची मर्यादा आहे. परंतु साहस, पुरुषार्थ आणि प्रहार क्षमता बुद्धी निर्णयाची प्रतीक्षा करत नाहीत. जे तुला योग्य वाटत असेल तसेच कर पुत्र. पुत्र देवांतक, तुला माझ्या दुधाची लाज राखायला हवी, त्याचे ऋण फेडायला हवे. जर तू स्वतःला माझा पुत्र म्हणतोस तर माझा आदेश आहे, माझ्या मुलाचा वध करणाऱ्याचा वध करून त्याचे शिर छाटून माझ्या चरणावर ठेव. तेव्हाच मला समाधान आणि नरांतकाच्या आत्म्याला शांती मिळेल.
मला शपथ आहे आपल्या दुधाची आणि बंधू नरांतकाच्या बलिदानाची. आपल्या आदेशाचे पालन लवकरच करेन आणि त्या दुष्टांचे शिर कापून आपल्या चरणावर आणून ठेवीन. मला आज्ञा द्यावी माती. चिरंजीव भव, विजयी भव पुत्र. काशीची ही राज्यसभा कश्यप नंदन श्री महोत्कट यांची आभारी आहे, ज्यांनी काशीवर आलेल्या महाभयंकर संकटाचे निवारण केले. दुष्ट नरांतकाला मारून पृथ्वीवरील असुरांचे प्रभुत्व समाप्त केले आहे. एवढेच नव्हे तर काशीतील घरोघरी जाऊन नवजागरणाचा शंखनाद केला. काशीची मंत्री परिषद अशी घोषणा करते की कश्यप नंदन बाल पुरोहित श्री मोहोत्कटांना काशी शिरोमणी या उपाधीने विभूषित केले जावे. काशी शिरोमणी कश्यप नंदन यांचा विजय असो. काशी शिरोमणी कश्यप नंदन यांचा विजय असो. माननीय काशी नरेश आणि मंत्रीगण, समय सूचकतेने जे कार्य केले जाते त्याला कर्तव्य पालन म्हणतात. मी विशेष असे काहीच केले नाही, केवळ माझ्या धर्म कर्तव्याचे पालन केले आहे. आपण सर्वांनी मला सन्मान दिला यासाठी मी आपणा सर्वांचा आभारी आहे. नरांतकाच्या मारल्या जाण्याने हे संकट संपले नाही. त्याचा भाऊ देवांतक जो स्वर्गाच्या सिंहासनावर बसला आहे तो अजूनही जिवंत आहे. तो आपल्या बंधूच्या मृत्यूने क्रोधित होऊन कधीही काशीवर आक्रमण करू शकतो. कश्यप नंदन योग्य सांगत आहे. देवांतकाचे आक्रमण नरांतकापेक्षा अधिक भयानक आणि घातक असू शकते. महामंत्रीजी. जी महाराज. काशीची सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करायला हवी. राज्याच्या चहू दिशांना गुप्तचरांचे जाळे पसरवण्यात यावे, जेणेकरून ते आम्हाला क्षणाक्षणाची खबर देतील आणि प्रजेलाही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सजग करण्यात यावे. असेच होईल महाराज. मी सत्य आहे. सत्य हे असे एक मधुर संगीत आहे जे वीणेवर वाजविता येत नाही, ज्याकरिता कोणत्याही वाद्याची काही आवश्यकता नाही. सत्याचे संगीत मनुष्याच्या अंतरंगातही बहरू शकते. म्हणूनच मला सत्याचा प्रस्ताव मानून तुम्ही सत्यरूपी संगीताचा आनंद घ्या. कसं येऊन पोचलास देवांतक? तुझ्याकडून माझा बंधू नरांतकाच्या मृत्यूचे कारण जाणून घ्यायला आलो आहे. स्वर्गाचा अधिपती म्हणवतोस. असुर राजाही आहेस आणि असा चोर पावलांनी येऊन आपली वीरता दाखवतोस. काशी नरेश, Thank you.
आम्ही क्षत्रिय हतबल आणि चरणात येऊन पडलेल्या शत्रूंवर वार करीत नाही. उभा रहा आणि आपल्या शक्तीची पारख कर. काशी नरेश मोठा वीर योद्धा हो पाहतोयस. मी देवांतक आज तुझा मृत्यू होऊन तुझ्या छातीवर उभा आहे. तुझ्या परिवारातील सदस्यांचे स्मरण कर आणि स्मरण कर त्या कश्यप नंदन महोत्कटाचे ज्याने माझा भाऊ नरांतकाचा वध केला. त्यालाही बोलाव म्हणजे मी तुम्हा दोघांना सोबतच यमलोकी धाडेन. मूर्ख तुझी युद्धनीती तू जाणून घे. माझी युद्धनीती आम्हाला हेच सांगते की घाव वर्मी बसला की शत्रूला सोडता कामा नये. आता तू मृत्यूला सामोरा जा. तू कोण आहेस? मी तोच ज्याच्या सोबत तुझं वैर आहे, कश्यप नंदन महोत्कट. तर तू आहेस तो दुष्ट बालक ज्याने माझ्या बंधू नरांतकाचा वध केला आहे. मी तुला सोडणार नाही. देवांतक तुझाही अंत तसाच होणार जसा तुझा बंधू नरांतकाचा झाला. दुष्टा तू आयुष्यभर दुष्कार्य केली आहेस. आता तू तुझ्या मृत्यूसाठी तयार राहा. सत्य आहे. देवांतक आणि नरांतकाच्या मृत्यूसोबतच त्रैलोक्यातील असुर साम्राज्याचा अंत झाला. काशीमध्ये राहून भगवान महोत्कट विनायकांना ज्या लीला करायच्या होत्या त्यावर विराम लागला. त्यांच्यासाठी काशीमध्ये आता एकच कार्य उरले होते, ते म्हणजे काशी नरेश यांच्या राजकुमाराचा विवाह संपन्न करणे. आज सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे. दुष्ट देवांतक आणि नरांतक दोघांचाही अंत झाला. त्रैलोक्यातून असुरांचे प्रभुत्व संपुष्टात आले आणि याचे संपूर्ण श्रेय जाते श्री कश्यप नंदन महोत्कट श्री भगवान विनायकांना. भगवान श्री विनायकांचा विजय असो. कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. श्रीमान काशी नरेशांचं वक्तव्य आपल्या पुरोहित कुळाप्रती त्यांची श्रद्धा आणि विश्वासाचा परिपोष आहे. त्रैलोक्यातून असुरांचे प्रभुत्व संपुष्टात आले
एका नव्या युगाचा आरंभ झाला आहे। आता आपण सर्वांनी स्वातंत्र्याचा लाभ घेत आपापल्या कर्तव्य धर्मात मग्न राहाव। भगवान श्री विनायकांचा विजय असो, कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो। हे महाराज, ज्या कार्यासाठी आपण कश्यप आश्रमातून बाल पुरोहितांना घेऊन आला होतात ते कार्य अजून होणे आहे। हो महामंत्रीजी, असुरांसोबतच्या संघर्षात आम्ही हे विसरून गेलो होतो की आमच्या राजकुमारांचा विवाह होणे आहे। महामंत्रीजी, आपण कश्यप नंदन महोत्कटांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य मुहूर्त ठरवून विवाह समारंभाची तयारी त्वरित सुरू करावी। जशी आज्ञा महाराज। आज या शुभ मुहूर्तावर महाराज काशी नरेशांचे सुपुत्र आणि मगध नरेश यांची सुपुत्री या दोघांचा विवाह संपन्न होणार आहे। राजपुरोहित श्री कश्यप नंदन यांचा विजय असो, राजपुरोहित श्री कश्यप नंदन यांचा विजय असो, महाराज मगध नरेश यांचा विजय असो। वधूच्या मात्या पित्यांनी आपल्या कन्येचा हात वराच्या हाती सुपूर्त करावा। वधूच्या भगिनीने येऊन वरवधूचे ग्रंथी बंधन करावे। आपण उभयता विवाह बंधनात बांधले जाणार आहात। आपणा उभयतास कर्तव्याचे पालन करण्यासाठी शास्त्र संमत प्रतिज्ञा घ्याव्या लागतील, तेव्हाच पुढील विधी संपन्न होऊ शकेल। जशी आपली आज्ञा। म्हणा, आजपासून मी धर्मपत्नीला अर्धांगिनी घोषित करत आहे। आजपासून मी धर्मपत्नीला अर्धांगिनी घोषित करत आहे। तिच्या समवेत आपलं व्यक्तिमत्व जोडून एका नव्या जीवनाचा प्रारंभ करत आहे। तिच्या समवेत आपल्या व्यक्तिमत्वाला जोडून एका नव्या जीवनाचा प्रारंभ करतो। आपल्या देहातील इंद्रियांप्रमाणे धर्मपत्नीची काळजी घेईन। आपल्या देहातील इंद्रियाप्रमाणे धर्मपत्नीची काळजी घेईन। प्रसन्नतापूर्वक गृहलक्ष्मीला महान अधिकार सोपवतो। प्रसन्नतापूर्वक गृहलक्ष्मीला महान अधिकार सोपवतो। आणि जीवनाच्या जडणघडणीत तिच्या मतास प्राधान्य देईन। आणि जीवनाच्या जडणघडणीत तिच्या मतास प्राधान्य देईन। कन्येची प्रतिज्ञा घ्या। जी। आपलं जीवन पती सोबत जोडून घेऊन आपल्या जीवनास पतीच्या जीवनाशी जोडून नव्या जीवनाची सुरुवात करेन। नव्या जीवनाची सुरुवात करेन। याप्रमाणे घरामध्ये नेहमी खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून राहीन। पतीच्या परिवारातील आप्तेष्टांना एकाच देहाची इंद्रिये मानून सर्वांसोबत सौहार्दपूर्ण वर्तन करेन। आता तुम्हाला अग्निभोवती प्रदक्षिणा करून विवाह संस्कारातील महत्त्वपूर्ण विधी संपन्न करायचा आहे। आपण दोघं उभे राहा।
आता वर महोदय आपल्या वधूच्या भांगात सौभाग्य कुंकुम भरतील. आपणा दोघांचा विवाह संस्कार संपन्न झाला. इथे उपस्थित सर्व मान्यवर नवदाम्पत्यास आशीर्वाद देतील. शुभम भवतु मंगल. आपणा उभयतांचं मंगल हो. आपण सदैव सुखी राहा. प्रणाम पिताश्री. सदैव समाधानी रहा. प्रणाम मातोश्री. सदा सुखी रहा. पार्वती माते, आपल्यासाठी शुभवार्ता आहे. कोणती शुभवार्ता आहे? काशीतून वार्ता आली आहे की भगवान महतकटांनी काशी नरेशाच्या पुत्राचा विवाह संस्कार संपन्न केला आहे आणि ते कोणत्याही क्षणी कैलासावर येऊ शकतात. काय जया, अगं ही तर खरोखर शुभवार्ता आहे. खूप मोठा काळ आम्ही श्री गणेशाशिवाय व्यतीत केला आहे. त्याच्याशिवाय इथे प्रत्येक क्षण उदास वाटत होता. आता तो जेव्हा येईल तेव्हा एका क्षणासाठीही मी त्याला नजरेआड होऊ देणार नाही. माझं बाळ येत आहे. जया, विजया. होय माते. कैलासावर आनंदोत्सवाची वार्ता घरोघरी जाऊन सांगा. माझा बाळ येतो आहे. माझा श्री गणेश येतो आहे. जशी आपली आज्ञा माते. हे आमचे, आपल्या सर्वांचे आणि संपूर्ण काशीचे भाग्य आहे की आमच्या पुत्राच्या विवाहामुळे आलेले श्री कश्यप नंदन महोत्कट दीर्घ काळासाठी काशी स्थित राहिले. विवाह तर आत्ता संपन्न झाला आहे, परंतु कश्यप नंदन महोत्कटांनी काशी क्षेत्रावर जो इतिहास रचला आहे तो सुवर्ण अक्षरात कायम राहील. राजन, काशी प्रवासातील माझी सर्व उद्दिष्ट आणि उत्तरदायित्व पूर्ण झाले आहे. पिताश्रींचा आश्रम सोडून बराच काळ लोटला आहे. माझी विनंती आहे की मला लवकरात लवकर माझ्या पिताश्रींच्या आश्रमात पोहोचवण्याची व्यवस्था करावी. आम्ही श्री कश्यप नंदन महोत्कटांच्या आदेशाची अवहेलना करू शकत नाही. हे महोत्कट विनायक, मी स्वतः आपणास समवेत घेऊन कश्यप आश्रमात जाईल. ज्याप्रमाणे आपणास घेऊन आलो तसेच पोचतेही करून येईल. राजपुरोहित कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. राजपुरोहित कश्यप नंदन श्री महोत्कटांचा विजय असो. आम्ही ऐकले आहे महाराज की आज राज्यसभेमध्ये आपल्या बालपुरोहितांना परत महर्षी कश्यप आश्रमात सोडण्याचा निर्णय केला आहे. होय महाराणी, असाच निर्णय झाला आहे. हे तर उचित नाही महाराज. निदान आपणास आमच्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या. हे कश्यप नंदन, आपण आमच्यासाठी काय नाही केले? आपल्या विना काशी सुनी होईल कश्यप नंदन. महाराणी, आपलं वक्तव्य आपल्या स्थानी योग्य आहे, परंतु आपण जाणत नाही की आपल्या पुत्राचा विवाह संस्कार करण्यासाठी काशीमध्ये येणं हे केवळ निमित्त होते. इथे येण्यामागील माझा मुख्य उद्देश पूर्ण झाला. कोणता उद्देश? महाराणी, इथे येण्याचा माझा एकच उद्देश होता, दुष्ट नरांतक आणि देवांतकाच्या अत्याचारातून त्रैलोक्याला मुक्ती देणे, विश्वात धर्मस्थापना करणे, सत्पुरुषांचे रक्षण करणे, आणि ही सर्व कार्य पूर्ण झाली आहेत. यासाठीच तर मी धरणीवर अवतार घेतला आहे.
आता मला माझ्या लीला समाप्त करून त्वरित इथून प्रस्थान करावं लागेल. हे कश्यप नंदन, आपल्याद्वारे असुरांचा विनाश तर प्रत्यक्ष आहे. हे प्रभू, कृपा करून आपल्या मूळ रूपाचे दर्शन देऊन पुन्हा एकदा कृतार्थ करावे. पिताश्री, आता मला निघायला हवे. बाळ महोत्कटाला पुन्हा पृथ्वी लोकात जावं लागेल. त्याने जितकी उग्र कार्य केली आहेत त्यांचं संतुलन राखण्यासाठी सौम्य कार्य जशी कला, संगीत, साहित्य, जनहिताच्या कार्यांचा त्याला आरंभ करावा लागेल.